यूथ एम्पावरमेंट समिट मध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून यूथ एम्पावरमेंट समिट सुरू झाली आणि सातत्याने प्रत्येक वर्षी अधिकाधिक सहभागाने तरुणाईला न्याय देण्याचा काम या समिटच्या माध्यमातून होत आहे असे यूथ एम्पावरमेंट समिटच्या टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी नागपूर आणि विदर्भातल्या तरुणाईला रोजगाराचं व्यासपीठ यूथ एम्पावरमेंट समिटच्या माध्यमातून मिळतं. मोठ्या प्रमाणात कंपन्या या ठिकाणी येतात, इंटरव्ह्यू कंडक्ट होतात आणि अनेक लोकांना या ठिकाणी नोकऱ्या देखील मिळतात. आताही मी बघत होतो तर काहींना 3 लाखाचं पॅकेज मिळालं आहे, काहींना 4 लाखाचं पॅकेज मिळालं आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या नोकऱ्या काहींना ट्रेनी म्हणून मिळालेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार हा यूथ एम्पावरमेंट समिटच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होत असतो. आज खरं तर आपण सातत्याने असं सांगतो की आपला देश हा खऱ्या अर्थानं जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. देशाची 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे. त्यामुळे या लोकसंख्येला शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्याच्या भरोशावर आपण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या युवा शक्तीचा सहभागही घेऊ शकतो आणि त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालनाही देऊ शकतो. आपल्याला कल्पना आहे की 2014 पूर्वी आपली अर्थव्यवस्था ही जगातली 10व्या नंबरची अर्थव्यवस्था होती, पण आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे या अर्थव्यवस्थेला गती दिली आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत आणि पुढच्या 4 वर्षांमध्ये आपण जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो त्यावेळी त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात, कारण रोजगाराशिवाय अर्थव्यवस्था विस्तारितच होऊ शकत नाही. आज आपण पाहतो जगाच्या पाठीवरच्या सगळ्या देशांमध्ये आज मंदी आहे, महागाई आहे, तिथली अर्थव्यवस्था 1-2 टक्क्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी वाढत नाही. त्यामुळे जगातल्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पाहायला मिळते. अशाही परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जवळजवळ 7.5% या ठिकाणी वाढती आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतात संधी निर्माण होत आहे. कुठल्याही तरुणाला तरुणीला विचारलं तुझा प्रॉब्लेम काय आहे, ते म्हणतात आम्ही शिकलो आहे, काहीतरी आमच्याकडे स्किल आहे, पण आम्हाला जॉब मिळत नाही. कारण या दोघांमध्ये एक डिस्कनेक्ट आहे. हा डिस्कनेक्ट दूर करण्याच्या दृष्टीनं एक कनेक्ट म्हणून यूथ एम्पावरमेंट समिट आहे, ज्या ठिकाणी जॉब गिवर आणि जॉब सीकर यांना आपण एकत्रित आणतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात दोघांचाही फायदा होतो. आणि यासोबत आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ज्या काही संस्था आपण चालवतो या संस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकरता आपण युवांना मदत करतो. अनेक ठिकाणी आपल्या योजना अशा आहेत की आपण बँकेतनं कर्ज देतो आणि कर्जाचं संपूर्ण व्याज हे आपण राज्य सरकारच्या वतीनं भरतो, काही ठिकाणी सबसिडी आपण त्या ठिकाणी देतो. अशा योजनांचा कनेक्टही ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे त्यांच्याशी झाला पाहिजे या दृष्टीनंही या यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये सगळ्या आपल्या राज्य सरकारच्या अशा संस्था उपस्थित आहेत. आणि आताच आपण बघितलं की यातल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून 25 लाखापर्यंतचा आपण आज या ठिकाणी
जे काही फंड आहे, कर्ज आहे, हे वेगवेगळ्या लोकांना दिलेलं आहे, ज्यातनं त्यांना त्यांचा व्यवसाय आणि रोजगार हा उभा करता येईल. मला असं वाटतं की याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय, पण या संधी कशा प्राप्त करून घेता येतील याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि नेमकं तेच काम आज यूथ एम्पॉवरमेंट समिट करत आहे. आणि म्हणून अनिलजी, आपलं आणि या संपूर्ण आपल्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही पूर्णपणे आपल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या मागे उभे आहोत. हा कार्यक्रम जरी 2-3-4 दिवस चालत असला तरी नंतर वर्षभर याचं काम चालू असतं. काही ना काही काम या समिटच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे त्याही करता जी काही सरकारची मदत असेल ती मदत ही निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल. आणि इतर लोकांनाही मी एवढंच सांगू इच्छितो की संधी आहेत, मिळवण्याचा प्रयत्न करा, आपला फोकस ठेवा. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच बनू शकतो, ते बनण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. त्याकरता तुम्हाला पंख देण्याचं काम हे यूथ एम्पॉवरमेंट समिट करेल, सरकार करेल, एवढंच सांगतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.